ओम नमो भगवते वासुदेवाय। अथ सप्तदशोऽध्यायः। श्रीशुक उवाच। इत्युक्ता सादितीराजन् स्वभर्त्रा कश्यपेन वै अन्वतिष्ठत व्रतमिदं द्वादशाहमतन्द्रिता चिन्तयन्त्येकया बुद्ध्या महापुरुषमीश्वरं प्रगृह्येन्द्रियदुष्टाश्वान्मनसा बुद्धिसारथिः। मनश्चैकाग्रया बुद्ध्या भगवत्यखिलात्मनि वासुदेवे समाधाय चचारः पयोव्रतम्। तस्याः प्रादुरभूत्तात भगवानादिपुरुषः पीतवासाश्चतुर्बाहुः शङ्खचक्रगदाधरः। तं नेत्रगोचरं वीक्ष्य सहसोत्थाय सादरं ननाम भुवि कायेन दण्डवत् प्रीतिविह्वला। सोत्थाय बद्धाञ्जलिजीडितुं स्थिता नोत्सेह आनन्दजलाकुलेक्षणा बभूव तूष्णीं पुळकाकुलाकृतिः तद्दर्शनात्युत्सवगात्रवेपथुः। प्रीत्या शनैर्गद्गदया गिराहरिं तुष्टाव सा देव्यदितिः कुरुद्वः। उद्वीक्षति सा पिबतीव चक्षुषा रमापतिं यज्ञपतिं जगत्पतिम्। अदितिरुवाच। यज्ञेश यज्ञपुरुषाच्युत तीर्थपाद तीर्थश्रव श्रवणमङ्गलनामधेय आपन्नलोकवृजिनोपशमोदयाद्य शम्नः कृधीश भगवन्नसि दीननाथः। विश्वाय विश्वभवनस्थितिसंयमाय स्वैरं गृहीतपुरुषक्तिगुणाय भूम्ने स्वस्थाय शश्वतुपब्रह्मितपूर्णबोधव्यापादितात्मतमसे हरये नमस्ते। आयुः परं वपुरभीष्टमतुल्यलक्ष्मीः द्योभूरसाः सकलयोगगुणास्त्रिवर्गः। ज्ञानं च केवलमनन्त भवन्ति तुष्टात् तत्तो नृणां किमु सपत्नजयादिराशीः। श्रीशुक उवाच। आदित्यैवं स्तुतो राजन् भगवान् पुष्करेक्षणः क्षेत्रज्ञः सर्वभूतानाम् इति होवाच भारत। श्रीभगवानुवाच। देवमातर्भवत्या मे विज्ञातं चिरकाङ्क्षितं यत्सपत्नैः हृतश्रीणां च्यावितानां स्वधामतः तान् विनिर्जित्य समरे दुर्मदानसुरर्षभान् प्रतिलब्धजयश्रीभिः पुत्रैरिच्छस्युपासितुम्। इन्द्रज्येष्ठैः स्वतनयैः हतानां युधि विद्विषां स्त्रियोरुदन्दीरासाद्य द्रष्टुमिच्छसि दुःखिताः। आत्मजान् सुसमृद्धांस्त्वं प्रत्याहृतयशश्रियः नाकपृष्ठमधिष्ठाय क्रीडतो द्रष्टुमिच्छसि। प्रायोधुना ते असुरयूथनाथा अपारणीया इति देवि मे मतिः। यत्ते अनुकूलेश्वरविप्रगुप्ता न विक्रमस्तत्र सुखं ददाति। अथाप्युपायो मम देवि चिन्त्यः सन्तोषितस्य व्रतचर्यया ते ममार्चनं नार्हति गन्धुमन्यथा श्रद्धानुरूपं फलहेतुकत्वात्। त्वयार्चितश्चाहमपत्यगुप्तये पयोव्रतेनानुगुणं समीडितः स्वांशेन पुत्रत्वम् उपेत्य ते सुतान् गोप्तास्मि मारीच तपस्यधिष्ठितः। उपधाव पतिं भद्रे प्रजापतिमकल्मषं मां च भावयति पत्यावेवं रूपमवस्थितं नैतत्परस्मा आख्येयं पृष्टयापि कथञ्चन। सर्वं सम्पद्यते देवि देवगुह्यं सुसंवृतम्। श्रीशुक उवाच। एतावदुक्त्वा भगवान् तत्रैवान्तरधीयत आदित्यर्दुर्लभं लब्ध्वा हरेर्जन्मात्मनि प्रभोः। उपाधावत् पतिं भक्त्या परया कृतकृत्यवत् स वै समाधियोगेन कश्यपस्तदबुध्यत। प्रविष्टमात्मनि हरेरंशं ह्यविदथे क्षणः सोदित्यां वीर्यमाधत्त तपसा चिरसंभृतं। समाहितमनाराजन् दारुण्यग्निं यथानिलः आदितेऽर्धिष्ठितं गर्भं भगवन्तं सनातनं हिरण्यगर्भो विज्ञाय
സമീടേ ഗുഹ്യനാമഭിഹി ബ്രഹ്മോവാച ജയോരുഗായ ഭഗവന്നുരുക്രമ നമോസ്തുതേ നമോ ബ്രഹ്മണ്യദേവായ ത്രിഗുണായ നമോ നമഃ നമസ്തേ പ്രശ്നിഗർഭായ വേദഗർഭായ വേധസേ ത്രിനാഭായ ത്രിപൃഷ്ഠായ ശിപിവിഷ്ടായ വിഷ്ണവേ ത്വമാതിരന്തോ ഭുവനസ്യ മധ്യമനന്തശക്തിം പുരുഷം യമാഹുഃ കാലോ ഭവാനാക്ഷിപതീശ വിശ്വം ശ്രോതോ യഥാന്തഃ പതിതം ഗഭീരം ത്വം വൈ പ്രജാനാം സ്ഥിരജംഗമാനാം പ്രജാപതീനാമസി സംഭവിഷ്ണുഃ ദിവൗകസാം ദേവദിവസ്ച്യുതാനാം പരായണം നൗരിവ മജ്ജതോപ്സു ശ്രീഹരയേ നമഃ. ഇതി ശ്രീമദ്ഭാഗവതേ മഹാപുരാണേ അഷ്ടമസ്കന്ധേ വാമനപ്രാദുർഭാവേ സപ്തദശോധ്യായഃ. സർവത്ര ഗോവിന്ദനാമസങ്കീർത്തനം. ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ.